त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. आपल्या देशाचे एक आदरणीय नेते शरद पवार साहेब यांना मी विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करावं. सर विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि गेले 2-2.5 तास अतिशय उत्साहाने या ठिकाणी आजच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपण बंधू भगिनी, काल जे स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा केला आणि आज आघाडीच्या वतीनं उद्याची महाराष्ट्राची अशी दिशा काय राहणार आहे आणि जे काही महाराष्ट्रावर संकट आहे त्या संकटातून महाराष्ट्राची सुटका कशी करता येईल या संबंधीची एक दिशा महाराष्ट्राच्या खेड्याफाड्या शहरामध्ये जे आपले लाखो सहकारी आहेत त्यांच्यापर्यंत या आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून पोचवावी त्यासाठी असं हे आमच्या सगळ्यांचे सल्ले आहे. अनेक सहकारी मित्रांची वाटे झाली आणि प्रत्येकाने महाराष्ट्रामध्ये जर परिवर्तन करायचं आहे त्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचं उत्तम मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांच्या समोर केलं. फक्त महाराष्ट्रापुरता विचार हे करण्याचे दिवस आतायत असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल पण अजूनही देशावरचं संकट पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला एक भूमिका आपण मांडली संविधानाच्या संदर्भात. मी जबाबदारीने सांगतो की ज्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात यश आलं पण याचा अर्थ संविधानावरचं जे संकट आहे ते पूर्णपणाने गेलं असा निष्कर्ष काढण्याचे दिवस नाही आहेत आणि त्याचं प्रामुख्यानं कारण आज देशाची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत त्यांचा या सगळ्या संविधानात्मक संस्था विचारधारा आणि चतुरी यांच्या संबंधीची आस्था नाही. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो की देशाचे प्रधानमंत्री या पार्लमेंटची प्रतिष्ठा किती ठेवतात. राज्यसभेचे काही सदस्य या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आणि ते सांगतील तुम्हाला हल्लीच राज्यसभेचं लोकसभेचं अधिवेशन झालं. या लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवससुद्धा सदनामध्ये आले नाही. त्या सदनाची किंमत, त्याची प्रतिष्ठा, याचं महत्त्व याचा काही जिंकून न बघण्याची भूमिका आजची राज्यकर्त्यांची आहे आणि त्याची प्रसिद्धी आम्ही जे लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये आहोत त्यांना पुन्हा पुन्हा बघायला मिळते. आज काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत,
सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष देशाचे प्रधानमंत्री इन्स्टिट्यूशन आहे, देशाचे विरोधी पक्ष नेते ही इन्स्टिट्यूशन आहे. प्रधानमंत्र्यांची प्रतिष्ठा ही देशाने ठेवली पाहिजे, तसंच विरोधी पक्ष नेत्याची प्रतिष्ठा, त्याचा उल्लेख नानाबाबांनी आपल्या भाषणात केला, ती सुद्धा तितक्याच महत्त्वाची. त्यांनी उल्लेख केला कालच्या 15 ऑगस्ट विरोधी पक्ष नेते 5 वेळी बसवले. मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो, अतुल व्याज यांचं सरकार होतं, आणि मला आठवत आहे की या सभेबद्दल माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरांच्या बरोबरची होती. मला आठवत आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेते होते, आणि याच 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा बसलेल्या होत्या. याचा अर्थ व्यक्तीचा प्रश्न नाही, या संस्थांची प्रतिष्ठा ही इन्स्टिट्यूशन आहे, लोकशाहीची इन्स्टिट्यूशन आहे, आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या असते, आणि त्यामुळं त्यांच्याकडून खरगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ती त्यांच्याकडून गेली गेली नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर व्यक्तींचे विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी बसले, आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारच्या संबंधीची निवडणूक आज आता 2 महिन्यात आपण जाणार आहोत. मगाशी कोणतं सांगितलं 3 महिने, 3 महिने खरं नाही, आपल्याला त्याहीपेक्षा कमी दिवस आहेत. आणि या कमी दिवसामध्ये या तिन्ही पक्षांनी आणि आपल्या मित्र अन्य मित्र पक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला पाहिजे. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय गत्यंतर नाही. एकही कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदलणं, चुकीच्या लोकांच्या हाताची सत्ता काढणं, ती सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगतायची. मी बाळासाहेब थोरात असतील, जयंतराव पाटील असतील, किंवा शिवसेनेचे विधानसभेचे नेते असतील, यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी एक गोष्ट करून फार चांगली केली. आजच्या सरकारने एक नवीन कायदा महाराष्ट्रात आणण्याचा निर्णय हा घेतलेला होता, आणि तो कायद्याचं नाव जनसुरक्षा कायदा. तो कायदा विधिमंडळामध्ये इंट्रोड्यूस केला. आमच्या सगळ्या या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभाध्यक्ष यांच्याकडे आग्रह केला की हा कायदा आता थांबवून द्यावा. आपल्या लोकांच्या जागरूकतेमुळे तो कायदा आता थांबला आहे. काय कायदा? कायदा असा आहे की त्या कायद्याने तुम्ही एकट्याने रस्त्यावर कुठेही निदर्शनं करायचं ठरवलं तर तुम्हाला अटक करून 5 ते 7 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा अधिकार आहे. साधं निदर्शन केलं ते एक माणूस असो 10 माणूस असो 25 लोक असो त्यांनी निदर्शनं केली तरी हा निकाल त्याची तरतूद आजच्या या कायद्यामध्ये केली आहे. आणि अशा अनेक तरतुदी आहेत की त्या तरतुदीमध्ये मूलभूत अधिकार हा उद्ध्वस्त करण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती. विरोधी पक्ष जागरूक होता आणि सभापतींनी अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं हा ऐकलं आणि तात्पुरता हा कायदा सध्या थांबवलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीसाठी
सत्तेचा गैरवापर हे सूत्र आजच्या भाजपच्या राज्यकर्त्यांचं आहे आणि यापासून महाराष्ट्राची सुटका करून घेणं हेच एक महत्त्वाचं काम, एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो, निवडणुकीला सामोरं जायचं आहे, एकजुटीने यश मिळवायचं, सरकार बदलायचं. आम्ही तुम्हाला एक खात्री देऊ शकतो की आम्ही तिघे, म्हणजे राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, डावे आणि उजवे कम्युनिस्ट पार्टीचे असतील, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष याच्याचे सहकारी असतील, या सगळ्यांना सन्मानानं बरोबर घेऊन एक सामुदायिक चित्र महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवू, निवडणुकीला एका विचाराने जाऊ आणि जो जो उमेदवार असेल आघाडीचा तो यशस्वी करण्याच्यासाठी आम्हाला सगळ्यांच्याकडून प्रयत्न केले जातील. त्या प्रयत्नामध्ये तुम्हा सगळ्यांचा हातभार हवा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. जे सर्व शक्य आपलं फक्त ही एकजूट आणि त्यासाठी फरेलचे कष्ट ही करण्याची तयारी तुम्ही ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद पवार साहेब. सर्वांनी थांबायच्या जागेवर.